वाजले ते रात्रीचे एक आणि आम्ही दलन टाकायला जातोय. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाओ, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते. तर आता आमचं झालं आहे, हे येतं ते चाललो आहे. आम्ही कुठे आलो चाललो आहे आपण? तर अद्वैतचे केस कटिंग करायचे ते आधूचं टक्कल करायचं आहे डायरेक्ट. आणि यांना खूप जास्त उशीर झालाय, त्यामुळे मग म्हटले पटपट आवर. घरातलं काम वगैरे तुम्ही म्हणाल तर सगळं तसंच बाकी आहे. बघा एवढा पसारा केलेला आहे, सकाळी उठल्या लगेचच हा डब्बा इकडे काय काय पडलंय, भरपूर असा पसारा घातलेला आहे. पण यांना खूप जास्त उशीर झालाय, त्यामुळे आता पटकनही जाऊन येणार आधी केस कटिंग करून. आरूचं कन्फर्म नाही आहे कट करणार की नाही, कारण की जास्त गर्दी असेल तर फक्त अद्वैतचेच केस कट करणार पटकनी आणि मग येणार. तर ठीक आहे, आल्यावरती भेटू. आता केस कटिंग केल्यावर अद्वैत कसा दिसेल? आता खूप दिवस झालं ब्लॉग पण घेतले नव्हते, कारण की आरूला पण खूप सर्दी होती, आदूला पण भरं नव्हतं, त्यात मला पण जरा एक दोन दिवस कणकण येत जात होती, त्यामुळे मग ब्लॉग वगैरे नाही घेतला. शेजारी काम चालू आहे तर मध्ये मध्ये आवाज पण खूप यायचा, मग म्हटलं चला आज खूप दिवसाने आज संडे तर आज ब्लॉग घ्यावा. आणि त्यात आदूचे मेन म्हणजे केस कट करायचे, आता एवढ्या दिवसाचे राहिलेले, तर त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर तर केलंच पाहिजे. फ्लाइंग किस देतोय अद्वैत हो ना, शे गंदू. आणि तेल नाही लावलं ना, कसे दिसतात त्याचे केस एकदम. आणि विंचरले होते पण त्याने खराब केले सगळे परत. तर ठीक आहे चला आता निघतो. आल्यावरती आल्यावर नाही जमलं तर तिथेच दाखवते तुम्हाला केस कटिंग करताना हो ना आदोडे. आरूचे पण बघूया, तुझं कन्फर्म नाहीये करायचे की नाही. बरं चला, ह्यांचं आवडते तोपर्यंत थोडासा पसार आवरून घेते मी आणि मग निघतो. झालं ना बाबांचं आणि आम्ही बऱ्यापैकी तोपर्यंत पटापट इथलं सगळं आवरले. अजून आतमध्ये वगैरे पसारा आहे, स्वयंपाक झालाय माझा, भांडी खूप जास्त आहेत. स्वयंपाक आज काय केलंय आरू? मी अरे मी स्वयंपाक काय केलाय, टोमॅटोची चटणी, खिचडी, भात आणि चपात्या. आधोडी शूज घालायच्या तयारीत. चला हो चला, सगळ्यात लेट हेच असतात. आणि ह्या बॉक्स अगरबत्ती संपलेली आहे, फेकायला काढलेला. चल आरू धरे डस्टबिन मध्ये टाक. बाबा काय करतात ते, सॉक्स घालतात ना. आ तू आरू माझा बिचारा खूप काम करतो. हा तू पडशील तिकडे, इकडेच हो या साईड. हा हा इकडे वा. हा केस कापायचेत कापायचेत. अरे चपाती भाजी सांडली असते ना, बघ ना. असं पण चालेल ना. लगे आहे
तर आता आलोय आम्ही घरी आणि दोघांच्या पण आंघोळी झाल्या ते आरू बघा आणि आजू बघा आणि आजू बघा कसा दिसतोय म्हणून मी हे कोण आहे ए इथे कोण आहे हे कोण आहे कोण आहे चला त्याला काहीतरी आठवलं त्याला पाहिजे ना ते हे पाहिजे ना व्हील्स पाहिजे ते तर ठीक आहे चला आता काम आवडते पटपट आधी दोघांना आंघोळ घालून घेतली आता खूप काम आहे पटापट काम आवडते आणि मग तुम्हाला भेटते टकलो अद्वैत हाय कर हाय बाय ए अदू दलन दलन टाकायला जाते आदूला केवढा आनंद होते चला चहा प्यायचा आता आम्हाला आदू चहा प्यायचा तुला नको ना अरे अरे मस्ती चालू असते बाबा काम करत होते आरू तुम्ही तुमचं दोघं खेळा अद्वैत प्लँकीज दे बघू दे मला कशी देते तू आडे बापडे हाय फाय करा हाय फाय ऐ तर मग अशीच मम्मी आलेली आहे आणि मम्मी आली की काय होतं काय माहित ब्लॉग घ्यायचाच राहून जातं गप्पांच्या ह्याच्यामध्ये तर ब्लॉग घ्यायचा राहिला भाकरी झाल्या भात झाला आधीच आणि मग मम्मी आल्यानंतर मम्मीने भाजी केली कारण की मम्मी स्पेशल चिकन आणणार होती मम्मीला व्हिडिओ पण शूट करायचा होता प्लस म्हटली एकटी तिकडे ती करून खात नाही अशा गोष्टी त्यामुळे मग इकडे येतानाच ती शक्यतो स्वतःच घेऊन येते नॉनव्हेज तिला पण आणि आम्हाला पण तर मग आता येताना तिने 1 किलो चिकन आणलेलं मग तिनेच चिकनची भाजी केली आहे कुकर थंड होतोय थंड झाल्यावरती जेवताना मी तुम्हाला दाखवेल सुद्धा आणि तिने व्हिडिओ शूट केलाय पण ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय म्हणजे सुरुवातीला तिला माहीत नव्हतं आणि सुरुवातीला काय झालं प्रियंकाकडे होती ती त्यावेळेस तिने यूट्यूब चॅनल तिचं चालू सुद्धा केलं त्याच्यावरती व्हिडिओज टाकत होती आणि चांगला त्याला रिस्पॉन्स सुद्धा येत होता तुम्ही जर बघत असाल तर महिन्याभरातच म्हणजे तिचे 120 सबस्क्रायबर झालते आणि तेही स्वतःहून होतो त्यांनी तिचे व्हिडिओ सुद्धा आहे ना म्हणजे नॉर्मली नवीन अकाउंट असलं की कसं जास्त व्ह्यूज येत नाहीत पण तिच्या ह्याला चांगले व्ह्यूज यायचे 500-500, 600-600 पुढे तिचे व्ह्यूज जात होते फुल व्हिडिओला सुद्धा 350-400 पुढे व्ह्यूज आहेत तिच्या त्यामुळे मग चांगलं ग्रो करत होतं चॅनल पण ॲक्च्युली झालं आहे असं आता की तिला तिच्या मेल आय डीचा पासवर्डच माहीत नाही आहे मग पुढची जी इन्फॉर्मेशन भरायची होती त्याचं म्हणजे काहीच माहीत नाही आहे तर मग म्हटलं की नंतर ना प्रॉब्लेम येण्यापेक्षा मॉनिटाईजच्या वेळेस आत्ताच नवीन अकाउंट ओपन करूया आणि तिला खूप कसं तरी वाटतंय कारण की चांगलं चॅनल ग्रो होत होतं आणि ते बंद करून नवीन उघडायचं म्हटल्यावर थोडंसं हे होणार पण ठीक आहे आपण परत नव्याने सुरुवात करूया आणि त्या सगळ्यामध्ये तुम्ही साथ द्याल ह्याची मला खात्री आहे माझ्या चॅनलवरती आता कोणी नवीन असेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि जेव्हा मम्मी नवीन चॅनल ओपन करेल त्यावेळेस त्याची लिंक मी आवर्जून तुमच्यासोबत शेअर करेल तर प्लीज तिला तेवढा थोडा सपोर्ट करा कारण की परत शून्यातून सुरुवात करायची आहे एक सबस्क्रायबरपासून परत सुरुवात होणार आहे आता तिचे 120 सबस्क्रायबर आहेत पण काहीच ऑप्शन नाही आहे आता त्याला ट्राय केलं आम्ही पण नाही होते तर ठीक आहे जाऊ दे आता मग आपण परत शून्यापासून सुरुवात करणार आहे आणि त्या सगळ्यामध्ये तुमची साथ असणार आहे ह्याची मला खात्री आहे तर प्लीज त्यावेळेस तिला नक्की सपोर्ट करा आणि आत्ता जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करत जा कारण की व्ह्यूज खूप छान येतात पण लाईक येत नाही म्हणावे असे तर प्लीज लाईकसुद्धा करत जा आणि आता मम्मीने केलेली भाजी दाखवते तर ती आत्ता नाही येणार मग आता जे नवीन चॅनल ती ओपन करेल त्याच्यावरच ती अपलोड करेल तर ठीक आहे बऱ्यापैकी आवरलंय आमचं किचन वगैरे क्लीन आहे भांडी वगैरे घासून झाली सगळं आवरलंय आणि आता जेवायला बसणार आहे आम्ही चला तर आत्ता वाजले ते रात्रीचे 1 आणि आम्ही मम्मीचं नवीन अकाउंट ओपन करत होतो मग तर आता झालंय ते करून म्हणजे आता खूप जास्त झोप आली आहे मम्मीने उद्याचा हाती व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे नवीन चॅनलवरती ज्याची लिंक मी आपल्या या व्हिडिओमध्ये देईल कमेंट बॉक्समध्ये बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघा लिंक मी नक्की देईल नवीन व्हिडिओची तर प्लीज प्लीज प्लीज
नक्की जाऊन तिचा व्हिडिओ बघा आणि प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तिच्या चॅनलला सुद्धा, कारण की शून्यापासून सुरुवात आहे. उद्या तिचा पहिला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर एक एक सबस्क्राईब वाढणार आहे, तर प्लीज तेवढं सहकार्य नक्की करा. आणि चला माझा हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते, कारण की आता खूप जास्त उशीर झालेला आहे आणि मला सुद्धा खूप झोप आली आहे. तर अद्वैत झोपलाय, आरू झोपलाय, हे पण झोपले ते, मम्मी आणि मी काम करत बसलो होतो, हे बराच वेळ जागे होते 12:30 पर्यंत, मग आता जाऊन ते पण झोपलेत. तर ठीक आहे, चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते, उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील, तोपर्यंत बाय.